मम्मी काय चाललंय तुझं? काय चाललंय? स्वयंपाक करायचा आहे आज, मस्तपैकी करायचा आहे. पूर्णी का भात, त्याची तयारी चालली. सगळं काढती सामान आता, एक 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 काढून ठेव. लसणाची एक पुडी ही मागची. आधी भात शिजायला घालाव म्हणलं तो पिता आहे. आता वडला वाटाणा ही मग सगळं भातात टाकत, पण आता ते आपल्यात नाही ना. आता कुठं बाजारला पण आपण नाही, लाकडीच्या बाजारला जात नाही. त्याच्यामुळे वाईट मंडईचा शॉर्टच आहे. आता आता मंगळवारी जावं म्हणलं. होय. आता तुमची शाळा भरली, आता रोज डब्याला काय नाही काय लागतं या. त्याच्यामुळे जावं म्हणलं. आता आज शनिवार, उद्या आहे रविवार, आज उद्या आहे सुट्टी. आता सोमवारी वांग, मटकी, वटाणा करावं लागतंय सगळं. कोणाकोणाला सांगा फोडणीचा भात आवडतो. बरीच नाव आहेत त्याला. कोण मसाले भात म्हणतं, कोण फोडणीचा भात म्हणतं, कोण आणि कसली, कोण खिचडी म्हणतं. लय प्रकार काय 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 आमच्यात म्हणतात. फोडणीचा भात, फोडणीचा म्हणजे त्या सगळं साहित्य टाकायचं. बटाट, कांदा, मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरी, मोहरी, हळद आणि हिरवी मिरची, परत मुगाची डाळ, सोयाबीन, शेंगदाणे, बरंच काय काय असतं. तर ते आता स्वयंपाक मस्तपैकी बाहेर आला. दिवस मावळला आहे. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची वेळ झाली की सगळ्यांची स्वयंपाकाची तयारी चाललेली असते. बटाटं राहिलं तिकडं वर, बाकीचं कसं आहे वातावरण झालंय असं बाहेर. आता दिवस मावळला नव्हता बाबा, वातावरण काय ग, अंधार पडलाय. मस्तपैकी झाड सुंदर असे फुललेली दिसतात, कारण का विहिरीचं पाणी कमी पडायला आणि पाऊस यायला गाठ पडली. नाही तर म्हटलं आता काय खरं नाही झाडांचं, झाड जाते ते आता सारे. पण पाऊसच जे आला, पहिल्याच पावसात तळ अर्धा आलं ते असं भारी वाटलं ना. असं मस्त वाटतंय का नाही पाऊस झालाय ती. पावसाने कसली दोड बघाय नाही लावली यावेळेस. लईच पाऊस झाला त्याच्यामुळे खूप आनंदी. आणि रानात पण मका ही पेरली, बाजरी पेरली, परत इथं गुरांना मका टाकली. बरे जण म्हणले त्या दिवशी तशी का मका टाकली, ते ती गुरांना टाकली होती इसकाटून. मका गुरांना टाकायची म्हणल्या मग आपली साधी मका असते ना ती, लई दाट अशी दाटली टाकायची म्हणजे मग पुरावती गुरांना व्हायची. म्हणून ती दाट तशी टाकली होती, इसकाडली होती. तर म्हणलं चला बाय बाय सगळ्यांना, बाय सगळ्यांना.